हाय एवरीवन, चेन द व्हॉइस या नवीन पाठाविषयी आपण अभ्यास करणार आहोत. चेन द व्हॉइसला मराठीमध्ये प्रयोग बदला असं म्हटलं जातं. देर आर टू काइंड्स ऑफ व्हॉइस इन इंग्लिश. इंग्रजीमध्ये व्हॉइसचे प्रकार दोन आहेत, ॲक्टिव व्हॉइस आणि पॅसिव व्हॉइस. ॲक्टिव व्हॉइसला कर्तरी प्रयोग असं म्हटलं जातं आणि पॅसिव व्हॉइसला कर्मणी प्रयोग असं म्हटलं जातं. ॲक्टिव व्हॉइस म्हणजे त्याला शॉर्टमध्ये EVसुद्धा म्हटलं जातं आणि पॅसिव व्हॉइसला PV असंसुद्धा म्हटलं जातं. मग आता आपल्यासमोर प्रश्न असा उभा राहतो की चेन द व्हॉइसला मराठीमध्ये प्रयोग बदला असं म्हणतात. ॲक्टिव व्हॉइसचे दोन प्रकार, ॲक्टिव व्हॉइस आणि पॅसिव व्हॉइस. मग ॲक्टिव व्हॉइस कसं ओळखायचं किंवा पॅसिव व्हॉइस कसं ओळखायचं? जर दिलेल्या, बघा, ॲक्टिव व्हॉइस कसं ओळखायचं, जर दिलेल्या वाक्यामध्ये बी, बीइंग, बीन आणि बाय यापैकी कुठलाही शब्द जर दिलेल्या वाक्यामध्ये आलेला नसेल तर ते वाक्य ॲक्टिव व्हॉइसचे असते. परत सांगतो आहे, जर दिलेल्या वाक्यामध्ये बी, बीइंग, बीन आणि बाय यापैकी कुठलाही शब्द जर आलेला नसेल तर ते वाक्य ॲक्टिव व्हॉइसचे असते. ॲक्टिव व्हॉइसच्या वाक्याची सुरुवात कर्त्यापासून होते. ॲक्टिव व्हॉइसच्या वाक्याची सुरुवात कर्त्यापासून होते. उदाहरणार्थ, रोही इट्स अ मँगो. रोही इट्स अ मँगो. पॅसिव व्हॉइस, जर दिलेल्या वाक्यामध्ये बी, बीइंग, बीन आणि बाय यापैकी एखादाही शब्द जर दिलेल्या वाक्यामध्ये आलेला असेल तर ते वाक्य पॅसिव व्हॉइसचे असते. अगदी ॲक्टिव व्हॉइसच्या उलट, जर दिलेल्या वाक्यामध्ये बी, बीइंग, बीन आणि बाय यापैकी एखादाही शब्द जर दिलेल्या वाक्यामध्ये आलेला असेल तर ते वाक्य पॅसिव व्हॉइसचे असते. उदाहरणार्थ, अ मँगो इज इटन बाय रोही. अ मँगो इज इटन बाय रोही. दिलेल्या वाक्याचं निरीक्षण केलं तर वाक्य सुरुवात कर्माने झालेली आहे आणि बायसुद्धा आलेलं आहे. मग दिलेल्या वाक्यात बाय शब्द आला आहे, मग दिलेलं वाक्य पॅसिव व्हॉइस आहे. परत सांगतो आहे, ॲक्टिव व्हॉइसच्या वाक्याची सुरुवात कर्त्यापासून होते, पॅसिव व्हॉइसच्या वाक्याची सुरुवात कर्माने होते. ॲक्टिव व्हॉइसची सुरुवात सब्जेक्ट म्हणजेच कर्त्याने होते आणि पॅसिव व्हॉइसची सुरुवात कर्माने म्हणजेच ऑब्जेक्टपासून होते. परत सांगतो आहे, ॲक्टिव व्हॉइस कसं ओळखायचं, जर दिलेल्या वाक्यामध्ये बी, बीइंग, बीन आणि बाय यापैकी एखादाही शब्द जर आलेला नसेल तर ते वाक्य ॲक्टिव व्हॉइसचे असते. आणि याच्या उलट अगदी, जर दिलेल्या वाक्यामध्ये बी, बीइंग, बीन आणि बाय यापैकी एखादाही शब्द जर आलेला असेल तर दिलेलं वाक्य हे पॅसिव व्हॉइसचे असते. थँक्यू. लर्न विथ सुतके.